जरीपटका पोलीस ठाणे हद्दीत लग्नाचे आमिष दाखवून बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी अटक केली असून त्याचा पुढील तपास सुरू आहे. नारा रोड जरीपटका येथील आरोपी अमित आशिष श्रीवास याने लग्नाच्या बहाण्याने त्याच्या परिसरात राहणाऱ्या 15 वर्षीय तरुणीशी शारीरिक संबंध ठेवले आणि तिच्यावर वारंवार बलात्कार केला. आरोपीला पोलिसांनी पकडले असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. आपल्या लहान मुलांची काळजी घ्या असा संदेश पोलिसांनी नागरिकांना दिलाय. शारीरिक आणि लैंगिक अत्याचारांपासून त्यांचे संरक्षण करणे आवश्यक आहे आणि अशा घटना समोर आल्यावर न घाबरता पोलिसात तक्रार नोंदवणे आवश्यक आहे. भारतीय दंड संहिता आणि पोक्सो कायदा यानुसार आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. VKB न्यूजसाठी कॅमेरा पर्सन रोशन बोकडेसह वैदेही चव्हाण यांची रिपोर्ट. जरीपटका पोलीस स्टेशन हद्दीतील 15 वर्षाच्या पीडितेवर आरोपी अमित आशिष श्रीवास राहणार नारा रोड जरीपटका याने लग्नाचा आमिष दाखवून शारीरिक अत्याचार केले यासंबंधी आमच्याकडे रिपोर्ट आल्याने पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे. त्यावरून यातील आरोपी अमित आशिष श्रीवास यास अटक करण्यात आली असून पोलीस कस्टडीमध्ये गुन्ह्याचा तपास सुरू आहे. पीडिता आणि आरोपी एकाच परिसरातील राहणारे आहेत. पीडित्याला वारंवार लग्नाचं आमिष दाखवून त्यांची सुरुवातीला मैत्री झाली आणि लग्नाचं आमिष दाखवून त्यांनी शारीरिक अत्याचार केलेले आहेत. नागरिकांना याद्वारे संदेश देण्यात येतो की त्यांनी आपल्या अल्पवयीन मुलांवर मुलींच्यावर लक्ष ठेवणं आवश्यक आहे आणि शारीरिक अत्याचारापासून किंवा लैंगिक अत्याचारापासून त्यांचं संरक्षण करणं आवश्यक आहे. तसं काही दिसून आल्यास तात्काळ पोलीस संबंधित पोलीस स्टेशनशी संपर्क साधण्यात यावा.